नमस्कार, मी जानवी सावंत, महाफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. बॉलिवूडच्या किंग खानचा आज 58वा वाढदिवस आहे. किंग खानच्या चाहत्यांची क्रेज फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये पाहायला मिळते. नेहमीप्रमाणे शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते पाहायला मिळाले. नेहमीच आपल्या खास अंदाजातील अभिनयामुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत राहणारा किंग खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे बराच चर्चेत आहे. सुपरस्टार रजनीकांत हा बॉलिवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतीय सिनेविश्वाचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. रजनीकांतने वयाची 60 ओलांडली असली तरीही आजही अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. रजनीकांतचे फॅन त्याच्यावर मनापासून प्रेम करत असतात. रजनीकांतच्या अशाच एका चाहत्याने रजनीकांतचं मंदिर उभारलंय. या मंदिरातल्या मूर्तीची सगळीकडे चर्चा आहे. तामिळनाडूमधील मदुराई येथे त्याच्या घराच्या आवारात थलेवाला समर्पित मंदिर बांधलं गेलंय. कोकणामधील पहिलं गुऱ्हाळ राजापूरमधील तळवडे गावामध्ये सुरू झालंय. पितांबरी या कंपनीने या गुऱ्हाळाची सुरुवात केली असून माजी आमदार बाळ माने यांच्या हस्ते या गुऱ्हाळाचं उद्घाटन करण्यात आलं. कोकणामध्ये ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग झालाय. कोकणामध्ये चांगल्या गुणवत्तेचा ऊस तयार होतोय. 80 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर सध्या कोकणातील शेतकरी शेती करतोय. या गुऱ्हाळासाठी 5000 टन ऊस लागणार आहे. या गुऱ्हाळामुळे ऊस लागवडीसाठी कोकणातील शेतकरी पुढे येईल. या ऊसाला चांगला दर देखील मिळत असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होईल. विश्वचषकाच्या रणांगणामध्ये रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना आज श्रीलंकेशी होतोय. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताने विश्वचषकाच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत 6 पैकी 6 सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या गुणतालिकेत सर्वाधिक 12 गुणांसह भारत अव्वल स्थानी आहे. पण 7व्या स्थानावरच्या श्रीलंकेला 6 पैकी केवळ 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. त्यामुळे विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रणीत देशातील काही प्रमुख बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी 1 सप्टेंबरपासून अटकेत असलेले जेट एअरवेज कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने दणका देत त्यांची 538 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये गोयल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांच्या नावे असलेले 17 फ्लॅट्स, बंगले, व्यावसायिक कार्यालये तसेच विविध राज्यांमध्ये असलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. हवेची ढासळलेली गुणवत्ता, बांधकामाची धूळ, वाहनांचं प्रदूषण यामुळे मुंबईतील हवा चिंताजनक स्थितीत असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी बेस्टने आपल्या गाड्यांबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय. बेस्ट बसमधील धुरातील विषारी आणि हानिकारक द्रव्याचे शुद्धीकरण करून मगच बाहेर फेकणारे मशीन बसवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 350 बसमध्ये अशा मशीन बसवण्यात येतील. तसेच आगामी काळामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये येणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसवली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेकडे आतापर्यंत 2000 रुपयांच्या 97% नोटा परत आल्या असून आता बाजारात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे मूल्य केवळ 10,000 कोटी रुपये इतके आहे असे रिझर्व्ह बँकेने म्हटले. राज्यात रस्त्यावर दिसणाऱ्या होर्डिंग्स, पोस्टर्स आणि फ्लेक्सच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा महापालिका आणि नगरपरिषदांना फैलावर घेतले असून गेल्या 6 महिन्यात याबाबत काय कारवाई केली आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले याचा तपशील सादर करण्याचे निर्देश राज्यभरातील पालिका नगरपरिषदांना दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या काळामुळे 1.72 लाख कोटी रुपयांची विक्रमी GST वसुली झाली आहे. 2017 GST लागू झाल्यानंतर दुसऱ्यांदा एवढी विक्रमी वसुली झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर 2022 तुलनेत GST वसुलीमध्ये तब्बल 13% वाढ झाली आहे.
पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे। त्यामुळे MMRDAकडून सुरू असलेल्या मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकेवरील प्रवाशांचा आकडा वाढलेला आहे। या संयुक्त मेट्रो मार्गिकेने दैनंदिन प्रवासी संख्येचा 2.5 लाखांचा आकडा गाठला। पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या मासेमारी बंदरामुळे नवीन तरंगत्या जेट्टीवर मासे उतरवणे, त्यांची विक्री, शीतगृहामध्ये साठवणूक, डिझेल भरून लागलीच बोट पुन्हा मासेमारीला नेणे सहज शक्य होणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकासाची कामे केली जात आहेत, मात्र स्थानिक सत्ताधारी आमदार प्रकाश फुंडकर हे या कामामध्ये अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केलाय। बाजार समितीमध्ये करण्यात येणाऱ्या विकास कामांवर मंत्रालयातून स्थगिती देण्यात आली आहे, त्यामुळे बाजार समितीतील व्यापारी, हमाल आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे या विरोधात व्यापाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल खरेदी करण्यास नकार दिला जातो। या बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी विक्री बंद झाल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला। राज्यात रिक्षा संदर्भात पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे। हा प्रोजेक्ट पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे शहरामधून होणार आहे। यामुळे या दोन्ही शहरांमधील रिक्षांमध्ये बदल होणार आहे, त्याचा फायदा दोन्ही शहरातील नागरिकांना होणार आहे। तसेच या प्रोजेक्टमुळे प्रदूषण होणार नाही।